नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय. कांदा निर्यात बंदीमुळे जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद राहणार. नाशिकच्या विंचूरमध्ये कांदा निर्यात बंदी निर्णयाविरोधात स्वाभिमानी आक्रमक, कांद्याच्या माळा घालून निर्यात बंदीचा विरोध. अहमदनगरच्या निवासामध्ये शेतकरी संघटना आक्रमक, नगर औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको, कांदा निर्यात बंदी निर्णय मागे घेण्यासह विविध मागण्या. अहमदनगरच्या कांदा बाजारात केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, कांदा निर्यात बंदीचा निषेध, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या आळेफाट्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव आजपासून बंद, शेतकऱ्याला योग्य बाजारभाव देण्याची मागणी. पुण्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरले, शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संताप. लासलगावच्या विंचूर उपबाजार आवारात कांद्याचे दर 1600 रुपयांनी कोसळले, कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांना फटका. जळगावच्या 40 गावात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावर होतं, शेतकऱ्यांचं आंदोलन, दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त. नाशिकच्या सिन्नरमध्ये शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखला, पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, निळवंडे धरणाचं पाणी सिन्नर तालुक्यातील गावांना न दिल्यानं ग्रामस्थ आक्रमक. गडचिरोली कोणसरी लोह प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, एकराला 1 कोटी रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी, शेतकऱ्यांचा गडचिरोली सेमाना मार्गावर आंदोलन. हिंगोलीत जमिनीत ओलावा नसल्यानं रब्बी पेरणी संथ गतीने सुरू, आतापर्यंत 86,000 हेक्टरवरच पेरणी, गहू आणि हरभरा पिकांचा समावेश. गडचिरोलीतल्या 12 तालुक्यातही धान खरेदी केंद्र सुरू नाही, शेतकरी चिंतेत, पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती. यवतमाळमध्ये हरभऱ्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, अळीच्या प्रादुर्भावानं पीक हातचं जाण्याची शेतकऱ्यांना भीती, तर खर्चही वाढला. दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर, 8 जिल्ह्यात 13 व 14 डिसेंबरला दुष्काळी स्थितीची पाहणी करून आढावा बैठक घेणार. मानधन नको वेतन द्या या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचं काम बंद आंदोलन, अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. गोंदियात अंगणवाडी मदतनीसांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा. सांगलीमध्ये कोयना धरणाचं पाणी बंद केल्यास धरणाचे दरवाजे तोडणार, ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांचा सरकारला इशारा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 19 डिसेंबर पर्यंत अग्रिम पीक विमा द्या, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचं विमा कंपनीला आदेश, 80,000 शेतकरी रकमेपासून वंचित. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्याने हरभऱ्याच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी आर्थिक संकटात. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील महागावात शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा होडीतून जीवघेणा प्रवास, नदीवर पूल बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात तुरीचं पीक ऐन फुलोऱ्यात असताना अवकाळी पाऊस आणि गारपीट, शेतकऱ्यांना 4 एकरातील तुरीचं उभं असलेलं पीक कापलं, पंचनामे करून मदतीची मागणी. ढगाळ वातावरणामुळे हिंगोली जिल्ह्यात रब्बी पिकांना फटका, दुबार पेरणी करूनही पिकं करपली, शेतकऱ्यांनी पिकात शेळ्या सोडल्या. लातूरमध्ये सोयाबीनच्या भावात 400 रुपयांची घसरण, यंदा खरीप हंगामात पावसाने ताण दिल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 50%पेक्षाही अधिक घट. भंडाऱ्यात ANM च्या विद्यार्थ्यांची अचानक प्रकृती खालावली, जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय, 47 विद्यार्थ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाणा दौऱ्यावर, फडणवीसांनी घेतलं श्री संत गजानन महाराजांचं दर्शन, संस्थानाकडून पारंपरिक वाद्याने आणि टाळ मृदुंगांच्या निनादात फडणवीसांचं स्वागत. आळंदीमध्ये कार्तिकी सोहळ्यानिमित्त वारकरी दाखल, बळीराजावरची सगळी संकट दूर होऊ दे, माऊलींच्या चरणी साकडं. भागवत एकादशी निमित्त चंद्रभागेला साडी आणि सोळी अर्पण, उदगीरमधील महिलांनी 100 साड्या एकत्र करत केली पूजा, 700 मीटर महाकाय साडीमुळे चंद्रभागेचं पात्र रंगीबेरंगी. कराडच्या धोंडेवाडीतील बिरोबा मंदिरा शेजारी बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाला विरोध, मंदिराजवळ स्थानिक नागरिकांचं ठिय्या आंदोलन, सभामंडपामुळे मोकळी जागा राहणार नसल्यानं विरोध. आळंदीमध्ये कार्तिकी सोहळ्यानिमित्त विठ्ठलाच्या मंदिराला आकर्षक सजावट, सोहळ्यासाठी आळंदीत राज्यभरातून भाविक दाखल.
जळगावच्या भुसावळमध्ये अवकाळीनंतर रबीवर किडीचं संकट, हरभऱ्यावर मर तर मका ज्वारीवर लष्कर अळी आणि इतर पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव. अवकाळी पावसानं गव्हाचं प्रचंड नुकसान. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील शिरकळस शिवारात गव्हाच्या पिकात शेतकऱ्यांनी जनावरं सोडली. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका. 11,38,76,000 नुकसान. 433 गावांना अवकाळीचा फटका. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची माहिती. पुण्याच्या इंदापूरमध्ये 1 महिना होऊनही टंचाई निवारणाचा आराखडा नाही. जिल्हा आराखडा तयार करण्यास विलंब. नागरिकांमध्ये संताप. रत्नागिरी कोकणातील जलसंचय अन्य विभागापेक्षा अग्रेसर. कोकण विभागातल्या धरणात 82.63% पाणीसाठा. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पातील शेळीने दिला 5 करडांना जन्म. नामशेष होत असलेल्या संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या 3,000 50,000 नेण्याच्या प्रयत्नात यश. कोल्हापूरच्या करवीरमधील पाडळी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू. दापोलीमधील हर्णे बंदर अरेबियन सी हॅबबॅक वेलचं प्रमुख ठिकाण. भारतीय वन्यजीव संस्थेची नोंद. लवकरच शास्त्रज्ञांकडून वेलचा ध्वनीविषयक अभ्यास सुरू होणार. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त राजगुरुनगर एसटी आगारातून आळंदीला जादा बसेस. मार्गावरील 17 बस सोडल्या. भाविकांना दिलासा. दिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात 10,000 जास्त होर्डिंग्स. 80% होर्डिंग्स परवानगी शिवाय. वाशिमच्या हॅपी डझन शाळेत इस्रोच्या स्पेस ऑन व्हील्स अंतरिक्ष महायात्रेला चांगला प्रतिसाद. 107 शाळांमधून 10,000 विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी. पालघरच्या रोडखड जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस. नव्याने उभारण्यात आलेल्या या इमारतींना तडे. शाळा इतर ठिकाणी हलवण्याची जिल्हा परिषदेवर वेळ. संभाजीनगरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे 3 दिवसांपासून बंद असलेले सर्व्हर सुरू. सर्व्हर बंद असल्याने शस्त्रक्रियांसाठी हे बंद होते. आज रुग्णालयात रुग्णांच्या रांगा. समृद्धी महामार्गावरून नोव्हेंबर 2023 धावली 54,54,832 वाहनं. 422,09,79,399 रुपयांचा टोल वसूल. गंभीर प्रकाराचे 73 अपघात होऊन 142 जणांचा मृत्यू. परभणीच्या पाथरीत उद्या शिंदे गटाच्या अल्पसंख्याक विभागाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा. 100 पेक्षा अधिक कंपन्या रोजगार भरतीसाठी येणार. पुण्यात पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करा. विभागीय आयुक्तांच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांना सूचना. या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांचे आदेश. परळी परभणी रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणासाठी 770 कोटी रुपयांचा निधी मंजूर. दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळणार. धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांकडून 2 महिन्यात 96 कोटी कर्ज वितरित. 83% शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून वंचित. परभणीतील 4.5 लाख शेतकऱ्यांनी काढला रब्बी हंगामातील पीक विमा. खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांच्या संरक्षणाची लगबग. वाशिमच्या देपूर ग्रामपंचायतीकडून दारूबंदीचा ठराव. तरुण दारूच्या आहारी जात असल्यानं ग्रामपंचायतीचा आदर्श निर्णय. गोंदिया रेल्वे स्थानकावर ऑफलाईन तिकीट विक्री बंद. प्रवाशांना मोबाईलवर ऍप डाऊनलोड करून ऑनलाईन तिकीट काढण्याचा सल्ला. अनेकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यानं तिकीट काढण्यात अडचण.